भीमनगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना मोठ्या उत्साहात सुरुवात. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरुवात झाली आहे. धुळे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळजवळ सर्वच भागांमध्ये मोठ्या हर्ष उल्हास आणि आनंदात साजरी केली जात असते. यात प्रामुख्याने शहरातील साक्री रोडवरील भीमनगर येथे भीमजयंतीचा उत्सव दरवर्षी संपूर्ण शहरासह जिल्ह्याचं लक्ष वेधून घेणारा ठरत असतो. भीमनगर जयंती उत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवून जयंती साजरी केली जात असते. त्यामुळे भीमनगर जयंती उत्सवाची साऱ्यांनाच मोठी उत्सुकता असते. यावर्षी देखील भीमनगर जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंती साजरी करण्यासह विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. भीमनगर येथील प्रवेशद्वार आकर्षक विद्युत रोषणाईनं सजविण्यात आला आहे. प्रवेशद्वाराशेजारी असलेल्या तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर अत्यंत आकर्षक रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आल्याने पुतळ्यांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. याचबरोबर भीमनगर येथील साक्री रोड परिसर बाबासाहेबांच्या जयंतीच्या आकर्षक अशा शुभेच्छा बॅनर्समुळे पूर्णपणे भीममय झाला आहे. बाबासाहेबांच्या विविध भावमुद्रा या शुभेच्छा बॅनरमधून ठळकपणे दिसून येत आहेत. प्रवेशद्वारासमोरच लावलेले माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, युवा नेते धनराज शिरसाट, किरण ढिवरे आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं लावण्यात आलेले भव्य दिव्य बॅनर येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरच्या आकाराकडे पाहिल्यावर साहजिकच बॅनर जवळून पाहावंसं वाटतं, कारण या बॅनरवर बाबासाहेबांच्या प्रतिमेसह काही प्रतिमा या प्लायवूडच्या माध्यमातून बॅनरसोबत जोडण्यात आल्या आहेत. हे या बॅनरचं वैशिष्ट्य आहे. तसेच साक्री रोडवरील दुभाजकांवर असलेल्या विद्युत दिव्यांना आकर्षक निळ्या वस्त्रांनी सजविण्यात आलं आहे. तसेच पथदिव्यांना देखील आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. एकंदरीतच संपूर्ण भीमनगर आणि साक्री रोड परिसर निळ्या रंगानं व्यापून घेतला आहे. भीमजयंतीचा उत्साह साऱ्यांमध्ये संचारला असून मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमांना मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे. यात प्रामुख्याने महिला युवा नेत्या पूनमताई जितेंद्र शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री अंजना आई उंदा शिरसाट महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धुळे आयोजित भीमनगर महिला जयंती उत्सव समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जात आहेत. दिनांक 10 एप्रिल रोजी या कार्यक्रमांना सुरुवात झाली. याप्रसंगी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, युवा नेत्या पूनमताई शिरसाट, माजी महापौर प्रतिभा चौधरी, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या अल्पा अग्रवाल, कुसुमताई शिरसाट, नयना दामोदर, सरोज कदम, प्रमिला पाटील, वंदना सातपुते, उर्मिला पाटील, वैशाली अडकमोल यांच्यासह महिला मान्यवर तसेच परिसरातील महिला उपस्थित होत्या. यावेळी 5 ते 18 वयोगटासाठी ग्रुप डान्स, 18 ते 35 वयोगटासाठी फॅशन शो, खुल्या वयोगटासाठी भाषण स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, 9 ते 16 वयोगटासाठी नृत्य स्पर्धा, 8वी ते 12वी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. निबंध स्पर्धेसाठी माता रमाई जीवनचरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महिलांविषयीची भूमिका हे विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. विविध वयोगटातील मुली, विद्यार्थिनी आणि महिलांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले कलागुण सादरीकरण केले. या सादरीकरणाला भीमनगरवासियांसह प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेऊन वाहवा केली. माझं नाव पूनम जितेंद्र शिरसाट. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त भीमनगर सांस्कृतिक मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंजनाई बहुउद्दिष्टीय सेवाभावी संस्थेमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 10 एप्रिल रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष अल्पाजी अनुप अग्रवाल तसेच माजी महापौर प्रतिभा चौधरी, नयनाताई दामोदर, सरोजिनीताई कदम असे विविध पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून सुरुवात झाली. कार्यक्रमामध्ये मुलींनी खूप मोठ्या प्रमाणात डान्स व विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. गेल्या 40 वर्षापासून भीमनगरमध्ये विविध मोठ्या प्रमाणाने भीमजयंती साजरी होते, पण महिलांसाठी कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नव्हते. त्यामुळे मी स्वतः संस्थाचे अध्यक्ष म्हणून मी हा निर्णय घेतला की आपल्या मुलींमध्ये एवढे गुण आहे, त्यांना कुठेतरी स्टेज मिळायला पाहिजे, स्टेज डेअरिंग वाढायला पाहिजे, त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळायला
पाहिजे म्हणून मी हा कार्यक्रम राबवत आहे. मला मागच्या वर्षी देखील उत्तम असा प्रतिसाद मिळाला, त्याच्यापेक्षाही जास्त यावर्षी खूप खूप अशा मोठ्या प्रमाणात मला उत्साह मिळालेला प्रतिसाद मिळालेला आहे. त्याबद्दल मी जे सहभागी झाले होते युवती व महिला त्यांचे आधी आभार व्यक्त करते व कार्यक्रमाला जे प्रमुख अतिथी आले होते त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करते आभार व्यक्त करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तमाम दलित बांधवांना व महिला भगिनींना आम्ही भीमनगर भीम जयंती उत्सव समितीतर्फे खूप खूप अशा शुभेच्छा देते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल.